कोर्टाच्या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी नऊ हजारांची लाच स्वीकारणारा तलाटी एसीबीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना तलाट्याला एसीबीने रंगेहात पकडले तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार साडे तेरा एकर जमीन तक्रारदार यांचे पती व धीर यांचे नावे करण्याचा आदेश झालेला आहे सदर आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी सेनवडी तालुका मान येथील तलाटी तुकाराम शामराव नरळे यांनी तक्रारदाराकडे अकरा हजार रुपयांची मागणी केली तडजोडी ती नऊ हजार रुपये देण्याचे ठरले याबाबत या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार नोंदवल्यानंतर सातारा पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य पोलिस नाईक निलेश चव्हाण प्रशांत नलवडे शिपाई तुषार भोसले मारुती अडागळे यांनी सापळा रचून तलाठी तुकाराम नरळे यांना नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना डोहोर कारखान्यासमोर रस्त्यावर मसवड येथे ताब्यात घेतले सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक उज्ज्वल वैद्य निलेश चव्हाण प्रशांत नलावडे तुषार भोसले मारुती आडागळे यांनी केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड